एका महिलेला महाराष्ट्र सरकार घाबरलं अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे राणा यांच्यावरच्या कारवाई संदर्भात फडणवीस नेमकं काय म्हणाले पाहूया राणा पति पत्नी को उनके घर में जाकर अरेस्ट की जाती है हनुमान चालीसा महाराष्ट्र में नहीं बोली जाएगी तो क्या पाकिस्तान में बोली जाएगी जिस प्रकार का ये सारा व्यवहार है और रात को महिला को कस्टडी में रखा जाता है और उनका कोई भी दोष उनके ऊपर सिद्ध नाही होता है ऐसे समय जिस प्रकार की सारी कारवाई चल रही है है मुझे तो लगता महाराष्ट्र की सरकार एक महिला से इतनी डरी कि उनको लोग जमा करके उनके ऊपर हमला करने की नौबत आई इससे शर्मनाक बात क्या हो सांगितलं तर वर्ष हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवरती टीकास्त्र सोडले पोलिस अपयशी ठरले आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी समोर ठेवली आहे कालची गोष्ट ही मुंबई पोलिसांच्या इतिहासातील सर्वात लाजीरवाणी गोष्ट आहे याचं कारण झेड प्रोटेक्टी ऑफिशियली कळवून पोलीस स्टेशनला येतात आणि त्या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांना हे सांगतात की बाहेर जाणीवपूर्वक लोक जमा झालेले आहेत आणि हे लोक आमच्यावर हल्ला करणार आहेत हे सांगितल्यानंतरही पोलीस स्टेशनच्या आवारात किंवा जवळ हा हल्ला होतो याचा अर्थ एकतर पोलिसांचं हल्ल्याला समर्थन आहे किंवा पोलीस आता इतके नाकाम झाले आहेत की ते असा हल्ला समजल्यावर देखील रोखू शकत नाही झेड प्रोटेक्टीच्या संदर्भात अशा प्रकारची हयगय करणं हे क्रॉस मिसकंडक्ट आहे आणि त्यामुळे पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे हा आग्रह माझा असणार आहे अन्यथा उद्या कोणीही सुरक्षित राहणार नाही राष्ट्रपती राजवटी संदर्भात सुद्धा फडणवीसांनी वक्तव्य केलंय सामान्य माणसांना वाटतं की राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट यावी भाजपची ती मागणी नाही असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणतात आहेत असं आहे की प्रवीण दरेकर असतील किंवा चंद्रकांत दादा पाटील यांनी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की राज्यातली परिस्थिती पाहिल्यानंतर सामान्य माणसाला असं वाटतं की राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे भारतीय जनता पार्टी संघर्ष करणारी पार्टी आहे राष्ट्रपती राजवट लावायचं की नाही या संदर्भातला निर्णय गव्हर्नर करतात आम्ही ती मागणी करण्याचं काही कारण नाही आहे एकच गोष्ट सांगतो आम्ही लढायला तयार आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट